या ठिकाणी झटून मेहनत करणारे आमचे अजयजी मोरिया आणि राजीवजी गुप्ता यांचे या ठिकाणी विशेष सन्मान करायचा सन्मान आपण करतोय ते अर्थात आदेजी मातेकर साहेबांचा असते जरा जोरदार टाळे वाजवतोय त्यांच्यासाठी विजय सरांचे उजवे आणि डावे हात खऱ्या अर्थाने हे राजू भूमला आपण विनंती करतो आपण उभं राहायचं आहे आपण तिघे महत्वाचे हुकमी एक घ्या जय सर आपण पण उभं राहायचं आहे आपण पण फोटो मध्ये यायचं आहे विजय सर आपण पण फोटो फ्रेम मध्ये विजय सरांना घ्या फोटो फ्रेम मध्ये बरोबर आहे मला राईटला वाटतंय यानंतर आनंद सेवा संघाचे माननीय पदाधिकारी माझ्या लेवलला काय बरोबर मी महेंद्र कदम साहेबांना विनंती करतो क्रीडांगण क्रमांक एक आणि दोनच्या बाजूला जेवढेही आमचे पदाधिकारी असू द्या किंवा स्वयंसेवक असू द्या उभे आहेत त्यांना विनंती आहे आपण तिथून थोडस दूर व्हायचंय त्याचप्रमाणे या ठिकाणी मैदानाच्या बाजूला जे गर्दी करून आहेत क्रीडांगण क्रमांक दोनच्या त्यांना विनंती आपण थोडस बाजूला व्हायचंय या ठिकाणी व्यासपीठावरून सर्वजण सामना पाहत आहेत ही विनंती आपल्याला यानंतर मी महेंद्रजी कदम साहेबांना विनंती करतो आनंद सेवा संघाचे सन्माननीय सहदेवजी कांबळे साहेब उपस्थित आहेत त्यांचा सन्मान करावा विक्रोळी शिवसेना विधानसभा क्षेत्राच्या वतीने महेंद्र कदम साहेबांना विनंती आहे आपण सहदेव कांबळे यांचा सन्मान करावा यानंतर मी अविनाशी भोर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते प्रदीप सावंत साहेबांचा सन्मान करावा अविनाशी भोर साहेब आपण प्रदीप सावंत साहेबांचा सन्मान करायचा अविनाशी भोर साहेब यानंतर समीरजी चव्हाण साहेबांना विनंती आपण कृष्णा सावंत साहेबांचा सन्मान करायचा समीर चव्हाण साहेब आपण कृष्णा सावंत साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा स्वस्तिक क्रीडा मंडळ कुमारगड स्वस्तिक क्रीडा मंडळ आपल्या दोनच्या कडेला संघ श्रीराम कबड्डी संघ पालघर हा या ठिकाणी उपस्थित आहे आपण लवकरात लवकर क्रीडा क्रमांक एक वर यायचे राजनजी हंडे पटेल यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे राजनजी हंडे पटेल प्रशांत दास यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा राजन हंडे साहेबांचा सन्मान करावा अशी विनंती प्रशांत दास यांना करतो विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील सर्व शाखांचे पुरुष आणि महिला कार्यालय प्रमुख यांना विनंती आपण मामांना समर्पण करतो तुम्ही काय म्हणजे बोलायचं आवा हे बरं आहे तुझा सांग ना मी काढून ठेवतो हेडफोन आवा
विक्रोळी विधानसभा क्षेत्राचे प्रशासकीय कार्यालय प्रमुख मामा मंचेकर यांनी महिलांच्या अंतिम फेरीतील सलग पाच एका चढाईमध्ये जे सलग पाच गडी बाद करतील त्यांना रोख रुपये 2000 आणि सलग एका चढाईमध्ये सलग तीन गडी बाद होतील बाद करतील त्यांना रुपये 1000 पारितोषिक या ठिकाणी जाहीर केलेलं आहे मामा मंचेकर यांनी. यानंतर क्रीडांगण क्रमांक 1 वर कुमार गटातील अंतिम फेरीला सुरुवात होणार आहे आणि कुमार गटातील अंतिम फेरीला या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आणि नाणेफेक करण्यासाठी सर्वाननीय आजचे प्रमुख अतिथी आदेश बांदेकर सर या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 वर येणार आहे. कृपया लवकरात लवकर लाईनअप करून घ्यायचे. आपण सर्व मान्यवरांनी क्रीडांगण क्रमांक 1 वर यायचंय. कुमारगड अंतिम फेरीच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी दत्ताच्या दळवी साहेबांना विनंती करतो सर्व मान्यवरांना घेऊन क्रीडांगण क्रमांक 1 वर यायचंय. या ठिकाणी क्रीडांगण क्रमांक 1 वर अंतिम फेरीचा या ठिकाणी कुमारगडाचा सामना सुरू होत आहे. या ठिकाणी सन्माननीय शिवसेना सचिन तथा श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे सन्माननीय अध्यक्ष राज्यमंत्री दर्जा चित्रपट सेनेचे सन्माननीय अध्यक्ष आदिजी बांदेकर सर सन्माननीय नगरसेवक उपेंद्रजी सावंत साहेब
माननीय दत्ताजी दळवी साहेब यांना विनंती आपण नाणेफेकी तक कौल करून घ्यायचं आहे. शुभेच्छा देण्यासाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी आलेली आहे. चुरशीची लढत या ठिकाणी सुरू आहे. अंतिम फेरीतील महिला गटातील क्रीडांगण क्रमांक 2 आहे. श्रीराम पालघर विरुद्ध स्वास्तिक उपनगर. व्यावसायिक गट पहिला पुकार युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध भारत पेट्रोलियम मुंबई शहर. युवा पलटण मुंबई शहर विरुद्ध भारत पेट्रोलियम मुंबई शहर या दोन्ही संघांना परम यादव साहेबांना विनंती आपण डॉक्टर प्रशांत सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. ताईंना विनंती करतो की आपण दीपाली पाटील यांचा सन्मान करावा. सिद्धिताई जाधव यांना विनंती आहे की आपण दीपाली पाटील यांचा सन्मान करावा. दीपाली ताईंना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. क्रीडांगण क्रमांक 1 वर सुरू असलेला कुमार गटातील अंतिम फेरीचा सामना श्रीराम पालघर विरुद्ध स्वस्तिक मुंबई उपनगर. दोन्ही संघांना शुभेच्छा. जर्सी घालून सोनाले शिंदे खेळत आहेत. शिवशक्ती स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू आणि ज्या भारतीय संघाचं देखील कबड्डीच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत आहेत त्या सोनाले शिंदे या ठिकाणी आज उपस्थित आहेत. मी या ठिकाणी मंचावर ज्यांची नावं घेतो त्यांनी कृपया पटापट यायचे. निखिल भोईर, सूरज दुरुले आणि कशिश पाटील यांना विनंती आहे माईकचे संपर्क साधायचे. लवकरात लवकर यायचे माईक जवळ. जय बजरंग चे निखिल भोईर, जीएसटी मुंबई शहराचे सुरेश
सूरज गुरुले आणि शिरोडकर स्पोर्ट्स क्लबचे कशिश पाटील माइक जवळ येते. या ठिकाणी नॅटिलन हॉस्पिटलचे इकडची परब साहेब आहेत. या ठिकाणी आपण जर त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत. आणि सलीलजी कुरेशी आलेले आहेत, त्यांचा आपण या ठिकाणी परमजी यादव साहेबांना विनंती करतो की आपण सलील कुरेशी यांचा सन्मान करावा. तसेच युवा सेना, युवती सेना, भारतीय विद्यार्थी सेना, सोशल मीडियाचे सर्व विक्रोळी विधानसभेचे पदाधिकारी यांना विनंती आहे. मंचाच्या उजव्या बाजूला यायचे, मंचाच्या उजव्या बाजूला आपण यायचे सगळ्यांनी. मी युवा सेना, युवती सेना, भारतीय विद्यार्थी सेना, सोशल मीडियाच्या सर्व विक्रोळी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आपण मंचाच्या उजव्या बाजूला यायचे. सर्व कार्यालय प्रमुख, सर्व शाखेचे कार्यालय प्रमुख पुरुष आणि महिला यांनी मामा मंचेकर यांच्याशी संपर्क साधायचा. माजी उपविभाग प्रमुख राजेशजी माळेलकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. सादिक कुरेशी यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचं. कृपया क्रीडांगण क्रमांक 2 जवळ जी गर्दी झाली ती दूर करायची आहे. मज्ञे साहेब आपणास विनंती आहे, पुजारी साहेब आपणास विनंती आहे, आपण तिथे जी गर्दी झाली आहे त्यांना विनंती आहे. सगळ्यांनी प्रेक्षक गॅलरीमध्ये बसायचे, विनंती आहे सगळ्यांना प्रेक्षक गॅलरीमध्ये. सर्व आमच्या मान्यवरांना विनंती आहे, आपण सर्व रसिकांना सांगायचं, क्रीडा शौकीनांना सांगायचं की आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्या. मंगल करंडे आणि सुलोचना भावधने कार्यालय प्रमुख यांचा सन्मान रश्मिताई पोहळकर करत आहेत. रेडकर साहेब सन्मान, रेडकर साहेब यांना विनंती आपण व्यासपीठावर येते. रेडकर साहेबांना संदेश दिघे यांना विनंती आपण व्यासपीठावर येते. संदेश दिघे, संदेश दिघे यांना विनंती व्यासपीठावर यायचे. कशिश पाटील शिरोडकर स्पोर्ट्स क्लब, जय बजरंग ठाणेचे निखिल भोईर आणि जी एस टी मुंबईचे सूरज गुरुडे यांना विनंती आपण व्यासपीठावर यायचे. कृपया आपणास विनंती आहे, सर्व पदाधिकाऱ्यांनी मंचाच्या खाली उजव्या बाजूला जमायचं आहे. मंचाच्या खाली उजव्या बाजूला आपण जमायचंय. मामा मंचेकर यांचा संपर्क करायचा आहे. ज्यांची नावं घेतली त्यांनी स्टेज वर माझ्या जवळ माईक जवळ माईक जवळ सन्मान आहे. कालच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा आपण सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो व्यासपीठावर अजिबात व्यावसायिक पुरुष गट अंतिम फेरीला आता काही क्षणात सुरुवात करणार आहोत. पुकार देण्यात येत आहे त्यांना. राजश्रीताईंचा सत्कार या ठिकाणी करावा अशी मी विनंती सुजिताई जाधव यांना करतो की आपण राजश्रीताईंचा सन्मान करावा. शिरोडकर स्पोर्ट्स क्लबच्या कशिश पाटील आले, जय बजाजचे निखिल भोईर आलेत का, जय बजाज निखिल भोईर आणि जी एस टीचे सूरज सुरुले. लवकर या पाहुण्यांना जायचं आहे, लवकर यायचं आहे. जय बजाजची जी एस टी जीएसटी ओके. जय बजरंगचे निखिल भोईर यांना विनंती आपण लवकरात लवकर येतो. जय बजरंगचे निखिल भोईर सुंदर सुंदर खेळाचा या ठिकाणी आपण पाहतोय. कृपया ज्यांचा सन्मान झाला आहे त्यांना विनंती आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. ज्यांचा सन्मान झालेला आहे व्यासपीठावर त्यांना विनंती आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचे. काही क्षणातच मान्यवरांचे या ठिकाणी आगमन होणार आहे, त्यामुळे विनंती आपण सर्वांना की आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचं आहे. किंवा आपण डी झोन तयार केलेला आहे, मंचाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला त्या ठिकाणी बसायचं आहे.
क्रीडांगण क्रमांक 2 च्या समोरची गर्दी आहे त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी प्रेशर गॅलरी मध्ये बसून घ्यायचं आहे विनंती आपल्या सगळ्यांना आमचे जेवढे शाखा प्रमुख आहेत त्यांना विनंती आहे क्रीडांगण क्रमांक 2 समोरची गर्दी झाली आहे त्यांना सगळ्यांना विनंती करायची प्रेशर गॅलरी मध्ये बसून घ्या या ठिकाणी माजी विधानसभा संघटक संजयजी दिगेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करतो की आपण मंचाच्या मध्यभागी यायचे मी सन्माननीय नगरसेवक उपेंद्रजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपण गर्दी करा आपल्या घरची माणसं आहेत व्यासपीठावर ज्या मान्यवरांचा सन्मान झालेला आहे त्यांना विनंती की आपण प्रेक्षक गॅलरीमध्ये बसून घ्यायचं युवा सेना युवती सेना भारतीय विद्यार्थी सेना सोशल मीडियाचे सर्व विक्रोळी संघाचे प्रतिनिधी आणि पदाधिकारी असतील त्यांनी स्टेजच्या उजव्या बाजूला या ठिकाणी जमायचं आहे स्टेजच्या उजव्या बाजूला खाली डी झोनमध्ये जमायचं आहे कृपया विनंती आहे पुन्हा एकदा क्रीडांगण क्रमांक 2 इथे ते समोरची गर्दी झाली आहे पुन्हा एकदा मंचकावर सगळ्यांना विनंती आहे आता थोड्या काळामध्ये पाहुण्यांचं आगमन होईल त्यांचा सत्कार झालेला आहे त्यांनी आता ज्यादेश बसायचं तर खुर्च्यावर बसायची व्यवस्था केलेली आहे प्लीज जरा प्लीज या ठिकाणी मैदान क्रमांक 1 आणि मैदान क्रमांक 2 त्या दोन्ही मैदानावरती फायनलची मॅच चालू आहे या उजव्या सोडा रेलिंगच्या जवळ जगह जे आहे त्याला मला मागे सरका रेलिंगच्या जवळ पंचकाच्या समोर ज्यांनी गर्दी केली आहे पंचकाच्या समोर पालेकर सगळ्यांना बाजूला घ्या सर्वांना बाजूला घ्या उजव्या बाजूला डाव्या दोन्ही बाजूला एवढी इकडे उभं राहायची व्यवस्था आहे सर्वांना घ्या अरे पालेकर सगळ्यांना घ्या रे इकडे इकडच्या इकडे घ्या अरे ते हलत पण नाही तिथून कोणाला मामा मंचेकर त्या सगळ्यांना इकडे पुढे घ्या सर्वांना पुढे पालेकर सर्वांना पुढे घ्या ना जागा भरपूर आहे इकडे पालेकर अरे जागा इकडे भरपूर आहे इकडे जा ना सगळ्यांना घेऊन या उजव्या बाजूला जात करा उजव्या बाजूला जात मागे या सर्वांना विक्रोळी विधानसभा क्षेत्रातील युवा सेना युवती सेना भारतीय विद्यार्थी सेना सोशल मीडियाच्या सर्व
पदाधिकाऱ्यांना विनंती आपण लवकरात लवकर व्यासपीठावर येतो. मी सिद्धिताईंना त्याचप्रमाणे स्नेहाताईंना विनंती करतो की आपण दोन सन्मान करायचे आहेत. सिद्धिताई जाधव त्याचप्रमाणे युवा सेना युवती सेना भारतीय विद्यार्थी सेना सोशल मीडिया सर्व एकत्र एक ग्रुप होतो चलो अतिशय सुरेखी साथ आपण या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे. या आयोजनामध्ये आपण सगळ्यांची आपण म्हणतोय मेहनत दिसून येत आहे. आपला सर्वांचा एकत्र एक ग्रुप होतो आपल्या मान्यवरांसह. प्रेमावती श्रवणकर आणि सुनीता सागर यांना विनंती आपण मंचाजवळ यायचे. प्रेमावती श्रवणकर आणि सुनीता सागर माझी शाखा संघटित यांना विनंती. सागर सुनीता सागर यांना विनंती आपण या स्थितीवर यायचे. दोन मिनटं दोन मिनटं दोन मिनटं सुनीता ताई आणि प्रेमावती ताई फक्त दोन मिनटं यांचा फोटो काढून घ्या. एक शाल घ्या एकत्रितरित्या एक शाल एक गुच्छ संपूर्ण ग्रुपचा एकत्रित फोटो लताजी दळवी साहेब करत आहेत. मी या ठिकाणी रश्मीताई पहुडकर स्नेहताई मांडे आणि सिद्धिताई जाधव यांना विनंती करतो या चौघींचा आपण सन्मान करायचा आहे. चला युवा सेना दोन हात वर करायचा हात वर करायचा दोन बोटाशी विजयाची फोन करायची आपल्या कार्यक्रम यशस्वी केलेला आपण आणि आवाज यायचा आहे. अरे आवाज कुणाचा युवा सेनेचा आवाज वडेपाव कधी झाला आवाज पाहिजे. अरे आवाज कुणाचा. यानंतरचे पुढचे सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय उपविभाग संघटिका रश्मीताई पौडकर स्नेहलताई मांडे आणि सिद्धिताई जाधव यांना आपण पुढे यायचं आहे आणि आपल्या शुभहस्ते प्रेमावती सरवणकर सुनीता कई सागरे रेशमा वास्तोरे आणि प्रिया नाईक यांचं सन्मान करायचं आहे. या चौघींनी आणि तिनेही उपविभाग संघटिका यांना विनंती आपण तिघींनी मिळून सत्कार करायचा आहे. गणेश गाडगे यांचं या ठिकाणी आगमन झालेलं त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. एक मिनिट महिलांचा झाला की आपण महिलांचा सत्कार झाला की एकत्र घ्या. सत्कार झाल्यानंतर सगळ्यांनी चौघींनी आपले हातातली पिशवी दाखवायची एका फोटोसाठी कारण सुंदरशी पिशवी आणि काय आपण प्रिंट केलेली आहे. पाताळी साहेब काय साहेब सांगताय. परम यादव साहेब परम यादव साहेब या ठिकाणी कोणाची तरी टू व्हीलरची चावी या ठिकाणी सापडलेली आहे. कोणाची असेल ओळख दाखवून घेऊन द्यायची आहे. साहेब खाली बसले. या ठिकाणी मी विनंती करतो ज्यांची नावं घेतोय त्यांनी स्टेजवर यायचं आहे. कुमारगड जय बजरंगचे निखिल भोईर व्यावसायिक पुरुषगट सूरज दुरुने आणि महिला गटातील शिरोळकर स्पोर्ट्स क्लबच्या कशिश पाटील यांना विनंती स्टेजवर यायचं आहे. ज्यांची नावं घेतोय त्यांनी स्टेजवर या. सांगा स्टेजवर यायचं आहे. ज्यांची नावं घेतोय त्यांनी स्टेजवर कृपया लवकर या. कशिश पाटील सूरज दुरुने आणि निखिल भोईर स्टेजवर या. माझ्याशी संपर्क साधा. इकडे या. कशिश पाटील आलेले आहेत. निखिल भोईर निखिल भोईर निखिल भोईर आले का. सु
सूरज ये इकडे यानंतर मी विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे आदेश सर आपण दररोज सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड करत असतो आपल्या हस्ते कालच्या दिवसातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंचा आपण सन्मान करायचा आहे कुमारगड कुमारगड कुमारगडचे आले का महिला महिला गटात शिरोडकर स्पोर्ट्स क्लब कशिश पाटील जोरदार गायन होत्या कशिश पाटील यांच्यासाठी तुमचा अवभाग्य आहे की आज तुम्हाला सरांसोबत या ठिकाणी फोटो आपोआप मिळत आहे त्यांच्या हस्ते तुमचा सन्मान होत आहे यानंतर व्यावसायिक पुरस्कार जीएसटी संघाचे सूरज दुरुले सूरज दुरुले कृष्णा पारसेकर साहेबांच्या या ठिकाणी आणि त्यांचं सन्माननीय राणे साहेबांचं आगमन झालेलं आहे भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध युवा पलटण मुंबई शहर भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध युवा पलटण मुंबई शहर या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार घेण्यात आले आपण खेळण्याच्या दृष्टीने तयारी करायचं आहे या ठिकाणी काही क्षणातच या ठिकाणी फायनलला सुरुवात होणार आहे पुरुष व्यावसायिक गटातील क्रमांक दोन वर सुरू आहे महिला गटातील अंतिम फेरीचा सामना क्रमांक एक वर सुरू आहे अंतिम फेरीचा सामना मी रवींद्रजी महाडिक यांना विनंती करतो की आपण कृष्णा पारशेकर आणि राजकीय या ठिकाणी सन्मान करावा या ठिकाणी या कार्यक्रमाचे संयोजक या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांचा सुंदरपणे पुन्हा सुंदरचा राज्यस्तरीय महोत्सव या ठिकाणी सुरू आहे सन्माननीय श्रीमान श्रीमंत कार्यसम्राट आमदार लोकनेते सुनीलजी राजाराम राऊत उर्फ भाऊंचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण जोरदार गाणी त्यांच्या आतषबाजीमध्ये सुतारीच्या निनादामध्ये कैलासवासी सुनीलराव जोशी क्रीडानगरीमध्ये या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत या कार्यक्रमाचे संयोजक या कार्यक्रमाचे आयोजक संकल्पनाकार ज्यांच्या संकल्पनेतून साकार आहे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 2022 मी रवींद्र भाऊंना विनंती करतो की आपण शेतकरी आणि राणेसरांचा सन्मान करून घ्या मालोजी भोसले सर
या संपूर्ण कबड्डीचं निरीक्षण करणार आहे मालोजी भोसले सर. एकदा जोरदार गायन झालं मालोजी भोसले सरांसाठी. मी सन्माननीय कार्य सम्राट आमदार महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय निरीक्षक मी सन्माननीय आमदार साहेबांना आणि माननीय सरांना विनंती करतो की आपण मुख्य निरीक्षक महाराष्ट्र राज्याचे खऱ्या अर्थाने नामवंत खेळाडू राष्ट्रीय खेळाडू महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय निरीक्षक ज्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये ही सुंदरशी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली मालोजी भोसले साहेबांचा या ठिकाणी सन्मान करायचा विशेष या ठिकाणी आपण सत्कार करत आहोत. मी पुढे सरांची बादलकर सरांना देखील विनंती करतो की आपण या ठिकाणी यायचं आहे. पुढची नावं देतो त्यांनी तयार आहे सूर्यकांतजी देसाई प्रदीपजी माने पुढचा सन्मान अर्थात सन्माननीय निरीक्षक सदानंद माधवकर ज्येष्ठ खेळाडू मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे निरीक्षक सदानंद माधवकर सन्मानमूर्ती आहेत. महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे पंचप्रमुख श्री सूर्यकांत देसाई एकदा जोरदार गायन द्या. पुढचा सन्मान आपण करत आहोत मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय पंचप्रमुख श्रीमान प्रदीपजी माने सरांचा. यानंतर जी नावं घेतोय त्यांनी पटकन यायचंय. निवड समिती या ठिकाणी महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष शिवसेना नेते सन्माननीय खासदार गजाननजी कीर्तिकर उर्फ भाऊंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी आपण सर्व शिवसेना विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने आजच्या या राज्यस्तरीय कबड्डी महोत्सवाच्या अंतिम दिवशी ज्यांनी कबड्डीतील हा दर्जा उंचावला कबड्डीला एक मान्यता खऱ्या अर्थाने मिळवून दिली ते महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष शिवसेना नेते आणि सन्माननीय खासदार गजाननजी कीर्तिकर साहेबांचं कैलासवासी सुधीरभाऊ जोशी क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत. या माथेतली कुस्ती ज्यांनी मॅटवर नेली अनेक खेळाडूंना मुंबई उपनगरच्या अध्यक्ष असताना ज्यांनी घडवलं आणि आज अभिमानाने म्हणावं असं वाटतं की महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे सन्माननीय कार्याध्यक्ष शिवसेना नेते सन्माननीय लाडके खासदार गजाननजी कीर्तिकर साहेब अर्थात सगळ्यांचे लाडके भाऊ त्यांचं या ठिकाणी या कैलासवासी सुधीरभाऊ जोशी क्रीडा नगरीमध्ये संपूर्ण विक्रोळी विधानसभा क्षेत्राच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. एकदा जोरदार गायन गाऊया सगळ्यांचा जोरदार गायन करूया. ज्यांची नावं घेतोय त्यांनी कृपया लवकरात लवकर त्यांच्या जवळ यायचे. निवड समिती सदस्य उषा सावंत. उषा सावंत उषा सावंत ज्यांची नावं घेतोय त्यांनी लवकर या. उषा सावंत योगिता करंजे ललिता भोसले राजेश आरोस्कर मनोज सालेकर आणि रमा पवार यांना विनंती आपण जशी नावं घेतोय त्यांनी पटकन यायचं आहे. या ठिकाणी मी सन्माननीय मी या ठिकाणी सन्माननीय कार्यसभा आमदार सुनील भाऊ राऊत यांना विनंती करतो की या ठिकाणी निवड समिती सदस्यांचा आपण सन्मान करायचा आहे. उषा सावंत
भारत पेट्रोलियम मुंबई शहर विरुद्ध युवा पलटण मुंबई शहर आपणा खेळण्यात यापूर्वी दुसरा प्रकार देण्यात आलेला आहे. आपण खेळण्याच्या दुसऱ्या तयारीत राहायचं आहे. यानंतर आपण निवड समिती सदस्यांचा सन्मान करतो. मंचावर आमंत्रित करतो मी भाऊंना विनंती करतो सन्माननीय कार्यक्रम आमदार सुनील गौरव यांना की आपण निवड समिती सदस्यांचा सन्मान करत आहे. उषा सावंत एक एक जण उषा सावंत उषा सावंत संध्याताई वडावकर आपणास देखील विनंती आपण यांचा सन्मान करायचा आहे. उषाने मुंबईच्या महिला विभाग संघटिका जसं आम्ही त्यांना म्हणतो डॅशिंग नेतृत्व आहे म्हणून अशा डॅशिंग माणसांचा सन्मान आपल्या असं व्हावा ही भाऊंनी विनंती केलेली आपल्याला. निवड समिती सदस्य उषा सावंत जरा जोरदार टाळ्या म्हणजे पाठवून होऊन जाते. पुढच्या सदस्य आहेत ललिता भोसले. ललिता भोसले ललिता भोसले आणि यानंतर निवड समिती सदस्य आहे तिच्या मम्मीला पण सांगतो की तुम्ही पण या. नगरसेविका सुवर्णताई करंजे यांची कन्या कबड्डीपटू योगिता करंजे. क्या बात आहे बहुत बढिया मुलीचा सत्कार आपण ऐकला असते करूया. खूप चांगली संकल्पना. यानंतर मी सावंतसाहेबांना विनंती करतो सावंतसाहेबांना सन्माननीय भाऊंनी विनंती केलेली आहे की सन्माननीय नगरसेवक उपेंद्र सावंत साहेबांनी पुढचे सन्मान करावेत. निवड समिती सदस्य राजेश अरोस्कर. राजेशजी अरोस्कर आधीपासून होते कबड्डीचे भक्त आहेत हे सगळे. एक शिस्त या खेळाला त्यांनी लावलेली आहे. पुढचे सन्मान होते रमा पवार. अखंड हिंदुस्थानाचं अर्धदैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती सोहळा आपण मोठ्या जोशात जल्लोषात शिवसेनेच्या वतीने साजरा करत असतो. यावर्षी भाऊंनी एक वेगळी संकल्पना ठेवली. प्रत्येक शाखा तर नक्कीच या ठिकाणी शिवजयंती साजरी करत असते परंतु माझ्या राजाचे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जल्लोष उत्साहात साजरी व्हावी म्हणून कार्यसंग्रह आमदार आमचे लोकनेते सुनीलजी राजाराम राऊत यांनी एक संकल्पना मांडली की जी शिवसेना शाखा अतिशय सुंदररित्या मिरवणूक काढेल त्यांना आकर्षक पारितोषिक आणि रोख रुपये 10,000 पारितोषिक त्यांनी जाहीर करून टाकलं. आणि खऱ्या अर्थाने एकच मला असं वाटतं
आणि एकच मला असं वाटतं की प्रतिसाद एवढा लाभला की या मिरवणुकीला या शाखेच्या मिरवणुकीला 5000 पेक्षा जास्त शिवप्रेमींची संख्या या ठिकाणी मिरवणुकीला लाभली होती. अतिशय सुंदर मिरवणूक अनेक जणांनी या ठिकाणी सहभाग करून अनेक वेशभूषा केली होती. आणि आता सगळ्यांना प्रश्न असेल की ती शाखा कोणती, आता ती शाखा कोणती हे महत्त्वाचं आहे कारण की हे सगळे शिवसैनिक आहेत आणि हे सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत. हे खऱ्या अर्थाने एकच मला असं वाटतं की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं नाही, आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं नाही, पण आम्ही येणाऱ्या पिढीला शिवसैनिक म्हणून सांगू शकतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना पाहिलं नाही, पण आम्ही शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थाने वसा पुढे नेणाऱ्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंना पाहिलं याचा आम्हाला अभिमान वाटतो. जसं स्वराज्य स्थापन करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांना हाताशी घेतलं, तसंच आमच्या बाळासाहेबांनी शिवसेनेच्या मावळ्यांना हाताशी घेतलं आणि त्याचाच एक कट्टर मावळा म्हणजे आज गजाननजी कीर्तिकर उप भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत याचा देखील आम्हाला अभिमान वाटतो. म्हणून तर खास करून आदेशी बांदेकर साहेब तुम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून अशा विभागाचा सन्मान देखील आपल्या हस्ते व्हावा. अर्थात सन्माननीय उपविभागप्रमुख चंद्रशेखर सिंह जाधव, परमजी यादव आणि रश्मिताई पोहोळकर यांच्या मार्गदर्शनामध्ये ज्या शाखेने हा सन्मान पटकावलाय, शिवसेना शाखा क्रमांक 119 शाखा प्रमुख राजेशजी सोनावणे आणि महिला शाखा संघटिका सावित्रीताई कनोजिया. आणि एकच मला असं वाटतं की राजेशजी सोनावणे साहेब तुम्ही जी संकल्पना खऱ्या अर्थाने या ठिकाणी अस्तित्वामध्ये होती ती अंमलात आणली आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने हा मानाचा सन्मान या ठिकाणी विशेष पुरस्कार या ठिकाणी होत आहे. अर्धे खाली बसा, अर्धे उभे राहा किंवा एक काम करूया पुढे येऊया म्हणजे अर्धे पायऱ्यांवर उभे राहतील. विशेष सन्मान संकल्पना कार अर्थात आमचे सगळ्यांचे लाडके लोकनेते कार्यसम्राट आमदार सुनील भाऊ राजाराम राव. आधे इधर आधे उधर अर्ध्यांनी आता या अर्ध्यांनी नंतर या, आधी आधी महिलांनी या पाहिजे तर आणि नंतर पुरुषांनी. सहकार्य लाभलं चंद्रशेखरजी आझाद, परमजी यादव आणि रश्मीताई पहुडकर यांचं या सगळ्यांचं या ठिकाणी योगदान लाभलेलं आहे. सर्व उपशाखा प्रमुख, सर्व गटप्रमुख आणि मित्रमुळे खऱ्या अर्थाने हे सगळे आहेत आमचे शिवसैनिक, युवा सैनिक, भारतीय विद्यार्थी सेनेचे सैनिक, युवती सेना सगळेजण या ठिकाणी आहेत. नुकताच जो महिलांचा सामना संपला या सामन्यामध्ये शिवशक्ती क्रीडा मंडळ मुंबई शहर या संघाने मी उपेंद्रजी सावंत साहेबांना विनंती करतो की आपण या फोटोमध्ये यायचंय कारण की आपण या ठिकाणी सन्माननीय कार्यसम्राट नगरसेवक या ठिकाणी आहात.